भारतातील पहिल्या क्रमांकाच्या रेडिओ मिर्चीने महाराष्ट्राचा सर्वात मोठा मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी याच्यासह एका नव्या शोची घोषणा केली आहे. या शोच्या माध्यमातून श्रोत्यांना आपल्या मनातील गोष्टी आपल्या लाडक्या स्वप्नीलशी शेअर करता येणार आहेत. प्रेक्षकांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल या स्वप्नीलशी कसा संवाद साधायचा, तर रेडिओ मिर्चीच्या शेअर इट विथ स्वप्नील या शोच्या माध्यमातून तुम्ही स्वप्नीलशी संवाद साधू शकता. शेअर इट विथ स्वप्नील या शोच्या माध्यमातून श्रोत्यांना आपल्या मनातील खोलवरची गुपित स्वप्नीलशी शेअर करता येणार आहेत आणि या गुपितांवर स्वप्नील स्वतः विचार करून आपलं मत नोंदवणार आहे. आपल्या स्वतःच्या विनोदी हजरजबाबी आणि प्रसन्न पद्धतीने स्वप्नील श्रोत्यांशी कसा संवाद साधतो हे तुम्हीच पहा. पुण्यातलाच किस्सा आहे आणि पुणेकरांसाठी नवीन नाही, पण मला पुण्यात एका प्रेस कॉन्फरन्सला बोलवून एका वेगळ्या प्रेस कॉन्फरन्सला नेलं होतं आणि मी तेव्हा नवीन होतो, इतकं निर्धावलेलं नव्हतो, म्हणजे उतना ढीक नाही था. नया नया था, नया नया नाम पैसा नया नया आना शुरू हुआ था, तो कॉन्फिडेंस वॉज अ लिटिल लो. और बड़े बड़े हॉटेल में पहली बार रहना शुरू किया था, मिडिल क्लास मराठी बॉय, तो हरकून जायचं सगळ्यांनी. असं वाटायचं, अरे क्या बात आहे, इतनी बड़ी लॉबी, अरे इतना बड़ा आहे. त्यामुळे ना हिंमत नसायची पटकन काहीतरी बोलायची. आणि एका माणसाने मला एका कार्यक्रमासाठी पुण्यात बोललं, मी पुण्यात आलो आणि खाली असायचं पंचतारांकित हॉटेल होतं आणि खूप छान छान पाच पाच सहा सहा बँक्वेट हॉल असतात ना, एकीकडे एक चालू असतं, एकीकडे एक चालू असतं. तर तो माणूस मला म्हटलं की चला चला आपण जाऊया म्हणून, आणि ते एकाच माणसाला मी ओळखत होतो कारण त्यांनी बोललं होतं, तर त्याला माहिती होतं कार्यक्रम काय. आणि मी खाली गेलो आणि ना मला असं लक्षात आलं की त्या माणसाला कोणीच एक्नॉलेज करत नाही, कोणी त्याला हसत नाही, कोणी त्याच्याकडे बघत नाही त्याच्याशी. आणि मला वाटलं की असं कसं होईल, हा जर इथला ऑर्गनायझर आहे तर ह्याला माहिती असेल ना. म्हणून मी बसलो, एक 10 मिनिटं आम्ही बसलो वगैरे, आणि 10 मिनिटांनी त्या माणसाने मला कानातून सांगितलं की सर जरा जायला लागेल. तर मी त्याकडे असं बघितलं की आता कुठे जायला लागेल, आता तर आलोय. तर तो म्हणला की नाही, प्रेस कॉन्फरन्स चुकले. म्हणून आम्ही उठलो आणि बाजूच्या बँक्वेट हॉलमध्ये प्रेस कॉन्फरन्सला गेलो. तो प्रेस कॉन्फरन्स म्हटलं की मला हे कन्फ्युजन नेहमी आठवतं. आणि मी मग जाताना उगाच असा एक स्वॅग ठेवला होता की कसं मी 10 मिनिटं थांबतो प्रेस कॉन्फरन्सला आणि कसं आय हॅव टू गो आफ्टर 10 मिनिट्स, कारण बाकीच्या लोकांना कळत नव्हतं की एक आला बसला चाललाय का आला होता हा इकडे. तर मी उगाच माझ्या एका स्वॅग मध्ये होतो की नाही मी 10 मिनिटांपेक्षा जास्त थांबत नाही. सो असे खूप किस्से असतात, गमती जमती असतात. तसेच विविध समाज माध्यमांवर व्यासपीठांवर येणाऱ्या विचित्र प्रतिक्रियांविषयी कुचकट्टा या विशेष सेगमेंट मध्ये स्वप्नील भाष्य करणार आहे. खूप दिवस रेडिओवर काहीतरी करायचं होतं आणि एक कॉन्सेप्ट डोक्यात आला आणि मिर्चीच्या टीमने हा कॉन्सेप्ट सुचवला आणि मला असं वाटलं की खूप भारी आहे, म्हणजे हा फक्त रेडिओ शो नाही आहे, हे खूप चांगला काहीतरी एक उपक्रम आहे. आणि खूप खूप आभार मिर्चीचे की ते इतक्या मोठ्या स्केलवर इतका इंटरेस्टिंग आणि वेगळा शो करतात आणि मला खूप भारी वाटतं की मी हे करू शकतो आहे, कारण हल्ली ना शेअरिंग बंद झालं आहे. हल्ली प्रत्येकजण आपापल्यापर्यंत व्यक्त होतो आहे पण ऐकतं आहे कोण? हल्ली ऐक म्हणजे ना, पूर्वी चांगले दाद देणारे, चांगले ऐकणारे ह्यांना एक वेगळी कदर होती, वेगळी किंमत होती, ह्यांचं खूप कौतुक व्हायचं की अरे एखादा गवई असायचा तो म्हणायचा अरे काय प्रेक्षक आहे, अमुक गावचा प्रेक्षक फार भारी आहे कारण तो काय ऐकतो, काय कान आहे त्याला. तर ऐकणाऱ्याला एक वेगळा मान होता, तो ना हळूहळू हरवत चाललाय. तर या शोच्या निमित्ताने ना ऐकणं परत सुरू होईल माझंही, आणि मला असं वाटतं की मी काही वेगळा नाही, मी याच जनरेशनचा भाग आहे. सो माझंही ऐकणं कमी झालं होतं, सारखा बोलायचो बोलायचो बोलायचो, या शोच्या निमित्ताने माझंही ऐकणं सुरू होईल आणि लोकांचे प्रॉब्लेम ऐकताना, लोकांचे कन्फेशन ऐकताना, लोकांच्या काय म्हणा आपण झालेल्या फजित्यांपासून ते आयुष्यातल्या महत्त्वाच्या चांगल्या वाईट प्रसंगांपर्यंत सगळं शेअर करताना माणूस म्हणून मी पण खूप समृद्ध होणार असं मला वाटतं.